या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण भारतीय पठारी प्रदेश बघितला होता. आता आपण भारतीय किनारपट्टीचा मैदानी प्रदेश बघणार आहे. याआधी आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणून प्रदेश बघितले होते. आता जो बघणार आहे तो किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आहे. लक्षात घ्या, मैदानी प्रदेशाची जी व्याख्या आपण मागे बघितली होती त्याच्यानुसार समुद्र सपाटीपासून अधिकतम 300 मीटर उंची, जास्तीत जास्त 300 मीटर उंची पासूनचा जो प्रदेश आहे, जो सपाट समतल आणि त्याच्यावरती कोणतंही भौगोलिक म्हणजे जसं पर्वतरांगा, डोंगररांगा किंवा अशा गोष्टी नकोत किंवा कमी प्रमाणात पाहिजे, फीचरलेस असा इंग्लिश शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे, तर त्याला आपण म्हणतो मैदानी प्रदेश. आता इथे किनारपट्टीचा मैदानी प्रदेश हे धरताना सलग आपण गुजरातपासून सुरुवात करणार आहे. गुजरातमधल्या कच्छपासून सुरुवात करायची आणि ती पूर्ण पश्चिम किनारपट्टी, त्यानंतर ही पूर्व किनारपट्टी बंगालपर्यंत, हा एवढा संपूर्ण प्रदेश हा आपण किनारपट्टीचा प्रदेश म्हणून धरतो. आता याच्यामध्ये तुम्ही सरळ विचारू शकता की कोकण हे फीचरलेस कसं काय होईल, परंतु एक तेवढाच काही भाग डोंगराळ आहे आणि त्यामुळं बाकी सगळ्या भागात डोंगरांचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळं आपण सरासरी मोठ्या प्रमाणात धरत असतो. आणि कोकणामध्ये म्हणजे महाराष्ट्रातलं जे कोकणाचा भाग आहे त्याच्यामध्ये माहुलीची डोंगररांग ही 800 मीटर उंचीची डोंगररांग येते. यानंतर माथेरानची डोंगररांग ही 800 मीटर उंचीची डोंगररांग येते. ह्या व्यतिरिक्त मोठ्या डोंगररांगा ह्या सरासरी 300 मीटर उंचीपेक्षा कमी उंचीच्या आहेत आणि म्हणून याला आपण सखल मैदानी प्रदेशात धरतो, जरी कोकणची भूमी ही प्रचंड डोंगराळ असली तरी. आपण आता सुरुवात करूया, या ठिकाणी गुजरातपासून सुरुवात करणार आहे. गुजरात या राज्याचं वैशिष्ट्य असं आहे की भारतात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा हा गुजरातला मिळालेला आहे. गुजरातला तुम्ही जर नीट बघितलं तर या ठिकाणी उत्तर दिशेला पाकिस्तानचा सिंध प्रांत आहे. हा पाकिस्तानचा सिंध प्रांत आणि गुजरात ह्याच्यामध्ये एक नदीचं मुख, बहुधा ती सरस्वती नदी असावी किंवा सिंधूची एखादी वितरिका असावी, ते पसरलेलं आहे आणि त्यामुळे इथला प्रदेश हा सपाट आहे, हा अत्यंत समतल आहे आणि पावसाळ्यामध्ये इथे समुद्राचं पाणी खूप आतपर्यंत घुसतं. असंही तुम्ही गुगल मॅप किंवा गुगल अर्थवर जर झूम करून बघितलं तर ही जी सीमा आहे इथं समुद्राचं पाणी ठिकठिकाणी खूप आत गेलेलं दिसेल. ह्यानंतर हा जो प्रकार दिसतोय हा प्रत्यक्ष अरबी समुद्राचा भाग आहे आणि त्यानंतर हा जो भाग दिसतोय ह्याला म्हणायचं असतं आखात. इंग्लिशमध्ये ह्याला गल्फ म्हणतात, मराठीमध्ये आखात म्हणायचं. आखात म्हणजे समुद्राचा जमिनीमध्ये आत घुसलेला चिंचोळा भाग. आखाताचं वैशिष्ट्य हे असतं की या ठिकाणी येणारी भरती किंवा ओहोटी ही खूप मोठ्या प्रमाणात असते, म्हणजे भरतीला समुद्राची पातळी खूप उंच वाढते कारण एका चिंचोळा जागेत पाणी घुसत असतं आणि ओहोटीला ते खूप खाली जाते. तर तसं हे आहे, याचं नाव आहे कच्छचा आखात. ह्यामुळे समुद्र किनारा मोठा मिळालेला आहे. यानंतर परत एकदा हा संपूर्ण द्वीपकल्पाचा जो भाग येतो गुजरातच्या, द्वीपकल्प म्हणजे समुद्रात घुसलेली जमीन, तर हा भाग आहे. आणि ह्यानंतर ह्या बाजूला परत एक आखात दिसेल, याला मराठीमध्ये खंबातचं आखात म्हणतात, इंग्लिशमध्ये गल्फ ऑफ कंबाय असं म्हणतात. तर हे गल्फ ऑफ कंबाय किंवा खंबातचं आखात हे या ठिकाणी बघायला मिळतं. आणि ह्यानंतर आपण बघितलं होतं त्याप्रमाणे नर्मदा आणि तापी ह्या नद्यांची मुखं इथं आपल्याला बघायला मिळतात. नर्मदेचं मुख हे भरूच ह्या शहराजवळ आहे आणि तापीचं मुख हे सुरत ह्या शहराजवळ आहे. ह्यानंतर महाराष्ट्र राज्य चालू होतं. महाराष्ट्र राज्याचा कोकण किनारा आपल्याला बघायचा, पण त्यापूर्वी आपण गुजरातमध्ये परत एकदा जाणार आहोत. गुजरातमध्ये एक अलौकिक जमीन आहे, ते म्हणजे हा कच्छ नावाचा भाग. अलौकिक म्हणण्याचं कारण असं आहे की जलामध्ये वाळवंट भरपूर आहेत किंवा दलदलीचा प्रदेश सुद्धा भरपूर आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जर गेलात दक्षिण अमेरिकेत तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये दलदलीचे प्रदेश आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात दलदलीचे प्रदेश आहेत. बांगलादेश, पश्चिम बंगाल, ओरिसा किंवा इवन आंध्र प्रदेश जिथं गोदावरी आणि कृष्णा नद्या समुद्राला मिळतात, किंवा तमिळनाडूमध्ये जिथं कावेरी नदी समुद्राला मिळते, ह्या सगळ्या ठिकाणी दलदलीचे पण प्रदेश आहेत. पण दलदलीचा प्रदेश हा अतिशय जास्ती पाण्याचा असतो, चिखलाचा असतो. जेव्हा वाळवंटामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं
ही दोन्ही विरुद्ध टोक आहेत आणि ही विरुद्ध टोकं ही कच्छमध्ये एकत्र आलेली आहेत. कच्छमध्ये ह्या प्रकाराला रण असं म्हणतात. कच्छच्या रणाचं वैशिष्ट्य असं आहे की पावसाळ्यामध्ये इथं पाणी भरलेलं असतं, हा प्रदेश दलदलीचा असतो, आणि उन्हाळ्यामध्ये इथं रखरखीत वाळवंट असतं, आणि खऱ्या अर्थाने वाळवंट. उगीच आपल्या चौपाटीसारखं छोटंसं वाळवंट नाही आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं वाळवंट आहे. आणि त्यामुळे होतं काय, समुद्राचं पाणी खूप आत शिरतं, त्यानंतर ते सुकतं तिथं, आणि यामुळे इथं आपोआप मीठ तयार होतं. म्हणजे मिठागर असं काही करायची गरजच नाही आहे. प्रचंड मोठ्या एरियावरती मिठाचा भाग पसरलेला असतो, त्याला ते लोक व्हाईट डेझर्ट असं म्हणतात. व्हाईट डेझर्ट म्हणजे जमीन संपूर्ण तुम्हाला लांबपर्यंत पांढरी दिसते. अंटार्क्टिका खंडामध्ये असं दृश्य बघायला मिळतं की संपूर्णतः जमीन ही बर्फाच्छादित असते. आणि मग तुम्हाला जर माहिती असेल तर विशेषतः युद्धकाळामध्ये एक प्रकार असतो, त्याला ब्लॅकआउट म्हणतात. ब्लॅकआउट म्हणजे शहरातले गावातले सगळे दिवे विझवून टाकायचे, म्हणजे रात्रीच्या वेळेला जी विमानं हल्ला करायला येतील त्यांना निश्चित वस्ती कुठं आहे हे कळत नाही, तर आणि त्यामुळे शहरांचं संरक्षण होतं. ह्या प्रकाराला ते ब्लॅकआउट म्हणतात. अशा वेळेला अजिबात कुठेही प्रकाशाचा किरण दिसता कामा नये, तर इथं त्याच्या उलटी सिच्युएशन असते, ह्याला आपण व्हाईट आउट म्हणतो. अंटार्क्टिका खंडात जर बर्फाच्छादित प्रदेशामध्ये तिथल्या जर आकाशात पांढरे ढग आले आणि सगळं आकाश पांढऱ्या रंगाच्या ढगांनी व्यापलं, तर अशा वेळेला जी परिस्थिती निर्माण होते तिला म्हटलं जातं व्हाईट आउट. कारण आकाशही पांढरं दिसतं, जमीनही पांढरी दिसते, आणि मग आपल्याला दिशा ज्ञान त्याच्यामध्ये होत नाही. विशेषतः त्रिमितीय ज्ञान जे आपल्याला दिशेचं आहे, हे आपल्याला त्रिमितीय ज्ञान दिशेचं होत नाही. वस्तू लांब कोणती आहे, जवळ कुठची आहे, हे आपल्याला पटकन कळत नाही. तर हा जो प्रकार आहे ह्याला व्हाईट आउट म्हणतात. कच्छच्या रणामध्ये जर अशा पद्धतीचं पांढरं डेझर्ट म्हणजे पांढऱ्या वाळवंटात तुम्ही असताना आकाशात जर पांढरे ढग आले, पूर्ण आकाश जर पांढऱ्या ढगाने व्यापलं, तर ह्यासारखे अनुभव तिथे येऊ शकतात. मृगजळ, मृगजळ ही कल्पना माहिती असेल तर ज्या ठिकाणी पाणी नाही आहे त्या ठिकाणी पाणी असल्याचा आभास होतो. महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणं आहेत, विशेषतः डांबरी रस्त्यावर तुम्ही हा अनुभव घेतला असेल की आपल्याला वाटतं इथं पाणी आहे साठलेलं किंवा सांडलेलं, पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. प्रकाशाच्या वक्रीभवनामुळे ही प्रक्रिया होत असते. तर ह्याला आपण म्हणतो, पण कच्छच्या रणामध्ये अशी मृगजळ ही मोठ्या प्रमाणात दिसतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं त्यावेळेला की खरोखर इथं पाणी आहे. पूर्ण दगडांची उलटी प्रतिमा सुद्धा आपल्याला त्या पाण्यात दिसत असते, आणि मोठ्या प्रमाणामध्ये कच्छच्या रणामध्ये हे मृगजळाचे भास हे होत असतात. खऱ्या अर्थाने हे उन्हाळ्यामध्ये वाळवंट आहे. तापमान हे 48 अंश वगैरे एवढ्या उच्च पदावरती चढलेलं असतं, आणि हिवाळ्यामध्ये इथे चांगलं वातावरण असतं. त्यातल्या त्यात हिवाळा हा तिथला सुसह्य आहे. इथे पूर्वी पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं, कारण पावसाळ्यामध्ये समुद्राचं पाणी आत घुसतं. इथं काही बेट आहेत, एक छोटं बेट आहे आणि एक मोठं बेट आहे, आणि ह्याच्यावर मनुष्य वस्ती आहे. परंतु आता इथे नर्मदा नदीचा कालवा, नर्मदा धरण जे सरदार सरोवर म्हणतात, त्याचे कालवे इथं पोचलेले आहेत, आणि भर उन्हाळ्यामध्ये इथे शेती केली जाते. आणि त्यामुळं वाळवंटाचं जे अतिक्रमण पश्चिमेकडून आपल्याकडे होत होतं ते थांबवण्यासाठी ह्या नर्मदा कालव्याची मदत झालेली आहे. निसर्गाला आपण काही प्रमाणात तरी मात देण्यात यशस्वी झालेलो आहोत. परंतु इथं दुसरी समस्या आहे की कच्छमधून बरेचसे लोक विस्थापित झालेले असल्यामुळं कच्छमध्ये मनुष्यवस्ती त्या तुलनेमध्ये कमी आहे, आणि त्यामुळं शेती करायला माणसं नाहीत, अशाही काही समस्या दिसतात. आणि कमी तेथे आम्ही या न्यायाने उत्तर प्रदेशातले बरेचसे लोक तिथे आज शेती करायला स्थलांतरित होताना दिसत आहेत. भारत अखंड आहे, अखंड भारत अजूनही आपल्याला करायचा आहे, आणि त्यामुळं या ठिकाणी हे लोकसंख्येचं विस्थापन हे आपल्याला बघायला मिळतं. कच्छच्या रणामध्ये हे जे काही क्षार मिळतात ह्यावर आधारित मोठ्या प्रमाणात रासायनिक उद्योग ह्या ठिकाणी विकसित झालेले आहेत, आणि त्यामुळं औद्योगिकदृष्ट्या हे प्रदेश हे खूप संपन्न असा प्रदेश आहे. इथूनच पाकिस्तानची सीमारेषा जवळ आहे. सुरुवातीला हा सगळा प्रदेश हा मुंबई प्रांत म्हणून ओळखला जायचा, याला इंग्लिशमध्ये बॉम्बे प्रॉव्हिन्सी असं म्हणायचे. या बॉम्बे प्रॉव्हिन्सीमध्ये सिंध, गुजरात आणि महाराष्ट्राचा पश्चिमेकडचा भाग एवढा मोठा समावेश होता. 1935 सुधारणा कायद्यामध्ये मुंबई प्रांताची फाळणी झाली आणि सिंध प्रांत हा मुंबई प्रांतातून वेगळा काढला. ह्यानंतर
हे घरातलीच पांडी होती, कारण सिंध काही वेगळ्या देशात गेला नव्हता 35 साली, आणि त्यामुळं निश्चित अशा सीमारेषा ह्या इथं आखल्या गेल्या नव्हत्या. 1962 साली चीन बरोबर भारताचं युद्ध झालं, चीनने आपल्यावरती हे युद्ध लादलं होतं, आणि त्यामध्ये त्यांनी तिबेटच्या सीमारेषा निश्चित नाहीत असं करून आक्रमण करून भूमी बळकावली. 1965 साली हाच प्रकार पाकिस्तानने करायला सुरुवात केली. ह्याचं कारण म्हणजे पाकिस्तानमधल्या कुठच्या तरी शास्त्रज्ञांनी, मला माहीत नाही त्यांना शास्त्रज्ञ कळतं का नाही कळत, पण त्यांनी असं सांगितलं होतं की कच्छच्या रणामध्ये तेलाचे साठे मिळतील, आणि कच्छचं रण हे निश्चित सीमारेषा नसलेलं आहे असा दावा करत पाकिस्ताननी या ठिकाणी आक्रमण केलं होतं. सुदैवाने आपले पंतप्रधान त्यावेळेला लालबहादूर शास्त्री होते, त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, ते युद्ध खेळलं आणि मग पाकिस्तान आणि भारतामध्ये इथली सीमारेषा ही निश्चित केली गेली, आणि त्यामुळं हे कच्छचं रण जो जगातला अलौकिक असा प्रदेश आहे तो आपल्याकडे राहिलेला आहे. अजून इथं काही फार मोठ्या प्रमाणात तेल साठे वगैरे सापडले नाहीत, पण या ठिकाणी नारायण सरोवर ह्या नावाची एक जागा आहे, कोटेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे, ही भारतातली सगळ्यात पश्चिमेकडची जागा म्हणून ओळखली जाते. आपण आता जेव्हा अभ्यास करणार आहोत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पश्चिमेकडचा भारताचा सगळ्यात मोठा जो बिंदू, मोठा बिंदू नाही पूर्णत पश्चिमेकडचा जो बिंदू आहे ते कोटेश्वर मंदिर नारायण सरोवर कच्छमध्ये येतं. आपण जेव्हा पर्वतीय प्रदेशाचा अभ्यास करत होतो त्यावेळेला आपण काही गोष्टी बघितल्या, एखाद्या गोष्टी राहिल्या त्या सांगून टाकतो. उत्तरेकडचा जो भारताचा सगळ्यात उत्तरेकडचा जो बिंदू आहे जो कायदेशीरदृष्ट्या आपण आपला आहे असं मानतो ते म्हणजे जम्मू काश्मीरचा उत्तरेकडचं टोक. हा जो सगळ्यात उत्तरेकडचा बिंदू आहे ह्याला इंदिरा कोल असं नाव दिलेलं आहे. हे गिलगिट आणि बाल्टिस्तान म्हणून हा जो जम्मू काश्मीरचा भाग येतो ह्याच्या टोकावरती आहे. हे भारताचं सगळ्यात उत्तरेकडचं टोक झालं. भारताचं सगळ्यात पश्चिमेकडचं टोक जे आत्ता सांगितलं ते म्हणजे नारायण सरोवर कच्छमध्ये येतं. आता गुजरातला हा जो काही किनारा लाभलेला आहे ह्यामुळं इथं दर्यावरती लोक आहेत. या ठिकाणी जहाज बांधणीचा कारखाना हाही मोठ्या प्रमाणात उद्योग इथं चालतो. महाभारतामध्ये जे काही रेफरन्सेस मिळतात त्याच्यामध्ये द्वारका ह्या शहराचे जे काही आपल्याला रेफरन्सेस मिळतात ती द्वारका ही गुजरातमध्ये सौराष्ट्रात ह्या ठिकाणी आहे. तुम्ही सोमनाथचं मंदिर ऐकलं असेल, इतिहासाच्या व्याख्यानामध्ये आपण सोमनाथच्या मंदिराबद्दल बरंच काही बोललेलो आहे. ते सोमनाथचं मंदिर म्हणजे हे ह्या ठिकाणी द्वीपकल्पाच्या टोकाजवळ आलेलं हे मंदिर आहे. हे सोमनाथचं मंदिर आहे, ह्याच्याच बाजूला वेरावळ म्हणून जागा आहे. या वेरावळमध्ये मोठ्या प्रमाणात जहाज बांधणीचा उद्योग पूर्वापार चालायचा आणि तो आजही चालतो. तुम्हाला जर आठवत असेल तर इतिहासाच्या काही सुरुवातीच्या व्याख्यानांमध्ये आपण बघितलं होतं की सिंधू संस्कृतीचे अवशेष हे गुजरातमध्ये मिळालेले आहेत. त्यापैकी ढोलवीरा ह्या नावाचा जो सिंधू संस्कृतीचा अवशेष किंवा शहर मिळतं ते कच्छच्या रणामध्ये खादीर बेट नावाचं एक बेट आहे. त्या खादीर बेटावरती आपल्याला हे कच्छच्या रणामध्ये अवशेष मिळतात. अतिशय सुंदर असं हे शहर ढोलवीरा नावाचं आहे. विशेषतः त्यांची वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम म्हणजे जलसंधारण प्रक्रिया जी आहे त्यांची ती खरंच बघण्यासारखी आहे. त्या लोकांनी नदीला येणाऱ्या पुराचा वापर हा शहराच्या फायद्यासाठी केला होता. म्हणजे पुराचं पाणी कशा रीतीने परस्पर टाक्यांमध्ये वळवायचं आणि आलेल्या पुरापासून शहराचं तर संरक्षण होईलच, परंतु पुढं वर्षभर पुरेल असा पाणी पुरवठा शहराला होत राहील असं अप्रतिम वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम म्हणजे जलसंधारण हे या सिंधू संस्कृतीतल्या लोकांनी 5000 वर्षांपूर्वी केलेलं आहे. ही शहरं नष्ट झाली आहेत ती 5000 वर्षांपूर्वी, म्हणजे त्याच्या आधी किती काळ आपलं हे स्थापत्य विकसित असेल हे बघावं लागेल. ह्याच्याच बाजूला इथे फॉसिल पार्क म्हणजे जीवाश्माचं उद्यान ह्या ठिकाणी बघायला मिळतं आणि अतिशय सुंदर असा हा सगळा परिसर आहे. ह्याच्यानंतर इथं आपल्याला आठवत असेल तर गुजरातमध्ये लोथल ही जागा हेही सिंधू संस्कृतीचं मोठं केंद्र आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला गोदीचे अवशेष मिळालेले आहेत. त्याचबरोबर इथं ज्या काही मुद्रा मिळाल्या सील त्याच्यावरती जहाजाचं चित्र आहे. म्हणजे याचा अर्थ गुजरातचे त्यावेळचे लोकसुद्धा व्यापार करत होते, जहाजाचा वापर होत होता, गोदी बांधलेली आहे म्हणजे नौकानयनशास्त्र वगैरे यांना त्यांना त्यावेळेला सुद्धा चांगल्या पद्धतीत माहिती होत.
व्यापाराचं केंद्र जे आपण म्हणतो मुघल लोकांच्या काळामध्ये व्यापाराचं केंद्र म्हणून नावारूपाला आलेलं हे मोठं शहर आहे ती सुरत, जी शिवाजी महाराजांनी दोन वेळेला लुटली. आणि महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात उतरला होता त्यावेळेला तिसऱ्यांदा लुटलेली आहे सुरत मराठ्यांनी. याचं कारण म्हणजे सुरत ही मोगलांचं प्रचंड मोठं व्यापारी केंद्र होतं. ह्यानंतरचं जे महत्त्वाचं व्यापारी केंद्र पूर्वीच्या महाराष्ट्रात होतं ते म्हणजे शूरपारक, नाला सोपारा असं त्याला आज म्हणतात, परंतु जुनं नाव त्याचं आहे ते शूरपारक असं होतं. या ठिकाणी महिकावती नगरी म्हणजे माहीम या नावाने नगर होतं आणि हा समृद्ध प्रदेश हा किनारपट्टीलाच येतो महाराष्ट्रामधला आहे. ह्याखेरीज महाराष्ट्राचा किनाऱ्याचा एक जिल्हा आहे त्याचं नाव आहे डांग जिल्हा. महाराष्ट्र आणि गुजरात हे जोड राज्य होतं, ह्या जोड राज्याची पुढं फाळणी झाली आणि गुजरात हा स्वतंत्र राज्य म्हणून झालं आणि संयुक्त महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्राचा भाग, मराठवाडा आणि विदर्भ असे प्रांत जोडून तयार केलेलं जे राज्य आहे त्याला संयुक्त महाराष्ट्र म्हणतात. हे करताना सीमावाद कसा पेटता राहील हे राजकारण्यांनी बघितलं आणि गुजरातला हा जो समृद्ध वनसंपदेने समृद्ध असा डांग जिल्हा आहे हा महाराष्ट्रातला जिल्हा होता परंतु हा गुजरातला दिला गेलेला आहे. नाशिकच्या पश्चिमेला हा जिल्हा येतो. ह्यानंतर महाराष्ट्र राज्याचा किनारपट्टीचा भाग चालू होतो. इथे सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून फुटलेले अनेक फाटे खालती उतरलेले आहेत, ह्यांना आपण डोंगर रांगा म्हणतो. अतिशय सुंदर असा हा सगळा प्रदेश आहे, परंतु समृद्धतेमध्ये दारिद्र्यता हा प्रकार इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळतो. याचं कारण म्हणजे कोकणची किनारपट्टी ही विविध गोष्टींनी समृद्ध आहे. जसं आपण बघितलं होतं याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये की समुद्र हा भरतीच्या वेळेला आत घुसतो, नदीच्या मुखातून समुद्राचं पाणी आत घुसतं आणि नदीच्या मुखातून समुद्राचं पाणी जिथपर्यंत आत घुसतं त्या बाजूला खाडी, इंग्लिशमध्ये क्रीक किंवा इश्चुरी असं म्हणतात, हे खूप आत घुसू शकतं. आपल्याला माहिती आहे भरती ओहोटी ही तिथीनुसार कमी जास्ती येत असते. उदाहरणाचं जायचं झालं तर पौर्णिमा आणि अमावास्येला येणारी भरती ही खूप मोठी असते, ह्या उलट अष्टमीच्या दिवशी येणारी भरती ही तुलनेत खूप कमी असते. त्यामुळं अष्टमीच्या भरतीला भांगाची भरती असं म्हणतात आणि पौर्णिमा अमावास्येला येणारी जी भरती आहे तिला उधाणाची भरती म्हणतात. अमावास्या पौर्णिमेच्या ज्या भरती येत असतात त्यावेळेला जर पृथ्वी सूर्याच्या जवळ असेल म्हणजे 4 जानेवारीच्या आसपास तर भरती आणखीन मोठी येते, आणि ह्या परिस्थितीत जर चंद्र पण पृथ्वीच्या जवळ असेल तर भरती सर्वाधिक असते. म्हणजे भरती सगळ्यात जास्त येण्यासाठीची कारणं आहेत त्याच्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या जवळ असणं, तिथी अमावस्या किंवा पौर्णिमा असणं आणि पृथ्वी ही सूर्याच्या जवळ असणं, ह्या गोष्टी झाल्यानंतर भरतीचं आकार खूप मोठा असतो. ह्याखेरीज जर समुद्रावरती प्रचंड मोठा पाऊस पडत असेल किनारपट्टी आणि समुद्रावर तरी पण भरतीचा आकार जास्ती मोठा येतो आणि अशा भरतीचं पाणी नदीच्या आत जिथपर्यंत जातं त्या भागाला आपण खाडी असं म्हणतो. अधिक चांगली माहिती सांगतो ते म्हणजे अरबी समुद्राचं पाणी हे भरतीच्या वेळेला कल्याण नावाचं शहर मुंबईजवळ आहे तिथपर्यंत आत जातं. नकाशामध्ये बघितलं तर हे जास्त स्पष्ट होऊ शकतं की ही मुंबई आहे. आणि ही उल्हास नदी ही समुद्राला येऊन मिळते, या उल्हास नदीच्या मुखावरती ही मुंबईची बेटं सगळी आहेत आणि अशा वेळेला ह्या बाजूनी समुद्राचं पाणी आत घुसायला सुरुवात होते आणि जेव्हा चांगल्या प्रकारची भरती असते त्यावेळेला इथे कल्याण आहे, कल्याणच्या बाजूला इथे दुर्गाडी नावाचा किल्ला, इथपर्यंत सुद्धा या भरतीचं पाणी जातं. म्हणून ह्या प्रदेशाला आपण खाडी म्हणतो, याला आपण नदी म्हणत नाही. ह्या पुढं जिथं फक्त गोडं पाणी असेल नदीला म्हणजे पूर्वीच्या काळात, आता ते शक्य नाही कारण त्याच्या काठावरती मोठमोठी शहरं आहेत आणि ह्या शहरांनी सगळं ड्रेनेज हे या नदीमध्ये सोडलेलं आहे, परंतु जिथपर्यंत हे गोडं पाणी असेल तिथपर्यंत तिला नदी म्हणायचं आणि मिक्स, कारण ह्या पाण्याचं खाडीच्या पाण्याचं वैशिष्ट्य असं असतं की इथली क्षारता बदलत असते, ज्यावेळेला भरती असते त्यावेळेला इथं खारं पाणी आत चढतं,
ओहोटीच्या वेळेला त्याची क्षारता कमी येते कारण नदीचं पाणी आतमध्ये जायला सुरुवात होते. मासे हे विविध प्रकारच्या पाण्यात जगतात, परंतु काही मासे स्पेसिफिक आहेत, म्हणजे समुद्रातले मासे फक्त समुद्रातच जगतात, नदीतले नदीत म्हणजे गोड्या पाण्याच्या गोड्या पाण्यात जगतात. जेव्हा या खाडीच्या परिसरात एक वेगळी जीवसृष्टी निर्माण होते जी ही बदलणाऱ्या क्षारतेला तोंड देऊ शकते, आणि मग विविध प्रकारचे प्रॉन्स म्हणजे कोळंबी, त्याच्यानंतर झिंगे, ह्या अशा गोष्टी ह्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतात. तुमच्यापैकी जे मांसाहारी लोक आहेत आणि मत्स्यहारी आहेत त्यांना झिंगा म्हणजे लॉबस्टर, प्रॉन्स, कोळंबी याच्या किमती मी सांगायची गरज नाही. आणि मग लक्षात येईल की मगाशी मी जे वाक्य वापरलं होतं ते समृद्धतेत दारिद्र्यता असं का, याचं कारण म्हणजे आज वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने आपण मत्स्यशेती ह्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात करू शकतो. सागरी अन्न ही भारताची आज मोठी गरज होत चाललेली आहे, कारण भारताची लोकसंख्या अजूनही वाढतीच आहे. लोकसंख्येचा विस्फोट हा मोठ्या प्रमाणात चालू आहे, पण भारताची जमीन जी आहे ती मात्र मर्यादित आहे. ह्यातही 30% वनक्षेत्र असलेला देश हा खूप चांगला मानला जातो. दुर्दैवाने आपलं वनक्षेत्र सरासरी 30%पेक्षाही कमी आहे, आणि त्यामुळे ते आणखीन कमी करू शकणार नाही आहोत. किती जमीन तुम्ही लागवडीखालती आणत जाणार, आणि मग शेवटी आपल्याला आधार घ्यावा लागतो ह्या समुद्राचा. समुद्र किनारा जो आपला आहे तो आपल्या देशाच्या जमिनीपासून सुमारे 200 किलोमीटरपर्यंत आपली हद्द असते. भारताला लाभलेला समुद्र किनारा हा अतिशय उत्कृष्ट समुद्र किनारा आहे. ह्याला भूखंड मंच म्हणजे 100 फॅदम, 1 फॅदम म्हणजे 6 फूट, 100 फॅदमपेक्षा कमी खोल असा हा भूखंड मंच भारताला मिळालेला आहे. आणि ह्या ठिकाणी फायटोप्लँक्टन्स म्हणजे छोटे छोटे हिरवे स्वयंपोषी जीव मुबलक प्रमाणात असतात. त्यांना खाण्यासाठी प्राथमिक भक्ष्य मग द्वितीय भक्ष्य अशी अन्नसाखळी तिथं तयार होते, आणि अशी अन्नसाखळी तयार होत इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात मासे वास्तव्याला असतात. हा जो पूर्व पश्चिम किनारा आहे तो आणि पूर्व किनाऱ्याला तर सगळाच परिसर हा उथळ आहे, ह्याला उपसागर असंच म्हणतात. आणि ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी चालतेच, परंतु ती थोड्या आधुनिक पद्धतीने करणं ही काळाची गरज असेल. आणि नुसती मासेमारी न म्हणता मत्स्यशेतीसारखा प्रकार जर विकसित केला, कारण मासे हे मोठ्या प्रमाणात अंडी घालतात, आणि जर त्यांना व्यवस्थित रीतीने संगोपन केलं तर आपल्याला सागरी अन्न हे मोठ्या प्रमाणात मिळू शकतं. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला अशा असंख्य खाड्या आहेत, परंतु महाराष्ट्राच्या किनारपट्टीला त्रिभुज प्रदेश नाही. याचं कारण म्हणजे नदीची लांबी फार कमी आहे. इथे सह्याद्री पर्वतात नदी उगम पावते, तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता, सह्याद्रीतून नदी उगम पावते आणि ती समुद्राला येऊन मिळते. हा प्रवास हा 100 ते 150 किलोमीटरमध्ये आटपतो. त्यातूनही आपण बघितलं होतं की उत्तर प्रदेशामध्ये नदीचा जो काही भाग बघितला, जसं दिल्ली ही समुद्रसपाटीपासून सुमारे 250 मीटर उंचीला आहे, परंतु 3000 किलोमीटर अंतर पार करून मग ही नदी समुद्राला मिळते. इथे आमची उंची 1000 मीटरची उंची आहे आणि अवघ्या 150 किलोमीटरमध्ये नदी समुद्राला मिळते, आणि त्यामुळे नदीच्या पाण्याचा वेग हा खूप जास्ती असतो. आणि यामुळे इथं 12 नद्या नाहीत. तुम्ही म्हणू शकता कोकणामधली वासिष्ठी नदी ही 12 आहे, उल्हास नदी पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात 12 आहे. लक्षात घ्या, उल्हास नदी, वासिष्ठी नदी ह्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी धरणं बांधलेली आहेत तिथून पाणी पुरवठा होत असतो, त्याच्यावर वीज निर्मिती करतात आणि मग ते पाणी या नद्यांमध्ये सोडलेलं आहे. जसं पश्चिम महाराष्ट्रात जी धरणं बांधली लोणावळ्याच्या जवळ, त्याचं पाणी भिवपुरी या ठिकाणी आणतात. टाटाचं मोठं तिथं पॉवर स्टेशन आहे आणि नंतर ते उल्हास नदीला सोडलेलं आहे. कोयना प्रकल्प हा अतिशय मोठा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला आहे, तर इथं जे पाणी सोडलं जातं त्याचा पुरेपूर वापर केल्यावर सोडलं जातं ते वासिष्ठी नदीमध्ये सोडलं जातं, म्हणून ती नदी 12 दिसते. असंच भिरा रायगड जिल्ह्यामध्ये येतं, ह्याही ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे आणि मग ते पाणी नदीमध्ये सोडलं जातं. ह्या पद्धतीमध्ये काही नद्या आज 12 दिसतात, परंतु अन्यथा इथल्या नद्या ह्या 12 स्वरूपाच्या नाहीत, परंतु पावसाळ्यामध्ये अत्यंत जीव घेण्या अशा या नद्या आहेत आणि उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्याही जाऊ दे, हिवाळ्यामध्ये सुद्धा पाणी सापडणार नाही असा
प्रकार इथं मिळतो, याचं कारण म्हणजे नदीला असणारा स्लोप आणि त्यामुळं पाणी वाहून जाणं हे इथं मोठ्या प्रमाणात होतं. आणि त्यानंतर गाळ वगैरे काही प्रकार जास्ती रोखून धरत नाही, कारण नदीच्या पाण्याला वेग खूप जास्ती असतो आणि म्हणून पूर्व किनाऱ्यावरती जसे त्रिभुज प्रदेश निर्माण झाले तसे पश्चिम किनाऱ्यावरती त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले नाही. त्यातल्या त्यात काही नद्यांच्या मुखापाशी खरोखर मैदानी प्रदेश असल्यामुळं गाळ थोडाफार साचतो आणि मग तिथं ही खारफुटीची जंगलं ही निर्माण झालेली बघायला मिळतात. जसं मुंबईच्या आजूबाजूचा जो परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खारफुटी जंगलं ही तयार झालेली आहे, याला इंग्लिशमध्ये मँग्रोव्ज म्हणतात आणि यांना श्वासोश्वास करणारी मुळं असतात. ही सदाहरित जंगलं आहेत, ह्यांचे उपयोग भरपूर आहेत. सगळ्यात पहिला उपयोग आहे ते म्हणजे समुद्रामुळे होणारी जमिनीची झीज थांबवणं, हा सगळ्यात मोठा उपयोग आहे. परंतु ह्या ठिकाणी मेस्वाक सारखी काही झाडं येतात आणि त्यामुळे औषधी वनस्पती म्हणून त्यांचा उपयोग करता येतो. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जीव आपली अंडी घालणं किंवा पिल्लं वाढवणं ह्यासाठी येत असतात आणि त्यामुळं हा एक ज्याला आपण म्हणतो अन्न साखळी आणि इकोसिस्टीम तयार करण्यासाठी म्हणून ही गोष्ट चांगली आहे. दुर्दैवानी आपल्या इथं ह्या खारफुटी जंगलांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत होती आणि आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणात होते आहे. ही थांबवून या ठिकाणी निसर्गाचं रक्षण करणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. आपण जेव्हा एन्व्हायरमेंटल सायन्स हा अभ्यास करणार आहे तेव्हा ह्या गोष्टीवर बघू. फक्त इथं तुम्हाला मी ओळख करून देतो ह्या प्रदेशाची. महाराष्ट्रानंतर आपण कर्नाटकामध्ये जेव्हा जाऊ, कर्नाटकामध्ये किनारपट्टीचा प्रदेश हा फारसा डोंगराळ नाही आहे. डोंगराळ नाही असं मी म्हणत नाही, पण जेवढा महाराष्ट्राचा प्रदेश डोंगराळ आहे तेवढा कर्नाटकामधला प्रदेश हा डोंगराळ नाही. झाडांचं प्रमाण हळूहळू दक्षिणेकडे जसं जाऊ तसं वाढत जातं आणि केरळमध्ये झाडांचं प्रमाण हे अतिशय जास्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. बरेचदा हा जो किनारपट्टीचा प्रदेश आहे हा खूप चिंचोळा आहे. जसं तुम्ही दक्षिणेकडे जाता तसं हा द्वीपकल्पाचा आकार लहान लहान होत जातो आणि त्यामुळं इथलं पर्जन्यमान हे वाढत जातं. पूर्व किनारपट्टीला विस्तृत भाग आहे. तुम्ही जर बघितलं तर पश्चिम किनारपट्टी चिंचोळी आहे, पूर्व किनारपट्टी विस्तृत आहे. पूर्व किनारपट्टीचं वैशिष्ट्य असं आहे की तमिळनाडूमध्ये जे ज्या वेळेला भारतात पावसाळा चालू असतो तेव्हा तमिळनाडूमध्ये पाऊस पडत नाही आणि भारतात माघारी पर्जन्य चालू झाला की तमिळनाडूमध्ये पावसाला सुरुवात होते. आणि त्यामुळं कावेरीसारखी जी नदी आहे, आपण याच्या आधीच्या व्याख्यानात बघितलं होतं की हिला वर्षातून 8 महिने प्रचंड जास्ती पाणी असतं आणि ह्या सगळ्या नद्या पुढे या मैदानामध्ये येतात आणि त्यामुळं ही मैदानी प्रदेश अतिशय संपन्न सुपीक असे प्रदेश इथं आहे. कृष्णा आणि गोदावरी, ही गोदावरी आहे आणि ही कृष्णा आहे, यांच्या मुखाशी तर मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेश तयार झालेले आहेत आणि त्यामुळं इथे मोठ्या प्रमाणामध्ये भाताचं उत्पादन घेतलं जातं. विशेषतः कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या मधला जो परिसर आहे त्याला वेंगी असं म्हणतात आणि ह्या प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी पूर्वी दक्षिण भारतीय लोकांची मोठ्या प्रमाणात युद्ध झालेली आहेत आणि युद्धाच्या कारणामधलं एक महत्त्वाचं कारण होतं की वेंगी हा प्रदेश कोणाच्या ताब्यात राहील. पश्चिम भारतीय किनारपट्टीला एक नैसर्गिक वरदान आहे ते म्हणजे चक्रीवादळं ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार होत नाहीत आणि झाली तर ती किनारपट्टीवर आपटायची शक्यता तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. पूर्व किनारपट्टीला मात्र हा शाप आहे की वर्षातून सुमारे 2 ते 3 चक्रीवादळं ह्या ठिकाणी निर्माण होतात आणि ती चक्रीवादळं इथं निर्माण झाल्यावर बहुतांश वेळा ती ओरिसा किंवा ओडिशा आणि आंध्र प्रदेश ह्या किनारपट्टीवर येऊन आपटतात आणि त्यामुळं पूर्व किनारपट्टीला या वादळांचा सामना करावा लागतो आणि